वेल सो इन टूडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस आर सेकेंड विटामिन फ्रॉम वाटर सोल्यूबल विटामिन कैटेगरी एंड द नेम ऑफ दैट विटामिन इज राइबोफ्लेविन. ओके सो कॉमनली इट इज कॉल्ड एज विटामिन B2 एंड B1 इज फॉर थायमिन. ओके एंड राइबोफ्लेविन इज रिक्वायर्ड फॉर द बायोलॉजिकल रेडॉक्स सिस्टम. ओके सो राइबोफ्लेविन दैट इज विटामिन B2 is part of the vitamin B group. Riboflavin is a water soluble vitamin. Okay, it came under category water soluble vitamin. Okay, because these are soluble in our bodily fluids like blood is there. Okay, again some lacrimal secretions are there, some aqueous systems are present in our body. So these are soluble in water soluble content. Okay, so the name riboflavin comes from ribos and flavin, the ring moiety which imparts from yellow color to the oxidized molecule. ठीक है आता राइबोफ्लेविनचं नाव कसं आपण म्हणजे हे केलेलं आहे, डिराईव्ह केलेलं आहे, रायबोस आणि फ्लॅविन असे दोन जे आहेत हे त्याच्यामध्ये इन्क्ल्युडेड आहेत टर्म्स, राईट. सो रिंग मॉइटी विच इम्पार्ट्स फ्रॉम येलो कलर्ड टू ऑक्सिडाइज्ड मॉलिक्यूल, येलो कलर इम्पार्ट करतो तो आणि हा ऑक्सिडाइज्ड मॉलिक्यूल असतो. राइबोफ्लेविन इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन्स थ्रू पोर्टल वेन एंड इट्स पास्ड ऑन टू ऑल टिश्यूज बाय जनरल सर्क्युलेशन. ठीक आहे कुठून ॲब्सॉर्ब होतो आहे हा, तर स्मॉल इंटेस्टाइनमधून आणि पोर्टल वेन जो असतो त्यातून. ठीक आहे आणि हा कुठे पास्ट ऑन होत असतो, तर सगळे जे बाकीचे टिश्यूज आहेत आपल्या बॉडीमधले जे सर्क्युलेशन करतात आपलं ब्लड सर्क्युलेशन तिथून पास होत असतो हा राइबोफ्लेविन. ओके सो मेनली एवढं लक्षात ठेवाल की ॲब्सॉर्प्शन इज हेल्प फ्रॉम स्मॉल इंटेस्टाइन थ्रू पोर्टल वेन. ओके दिस इज सफिशियंट फॉर यू. नेक्स्ट एक्सेस राइबोफ्लेविन इंजेस्टेड इज नॉट स्टोर्ड इन द टिश्यूज. सी रिकमेंडेड डेली अलाउंस इज इफ 1 milligram एंड यू आर टेकिंग इट फॉर 5 milligram एंड मोर दॅन दॅट. सो वॉट अबाउट एक्सेसिव कंटेंट. सो एक्सेसिव जे पण राइबोफ्लेविन असणार आहे ते इंजेस्ट जे पण तुम्ही केलेलं असणार आहे ते स्टोअर्ड होऊन राहणार नाही आहे कुठेही टिश्यूजमध्ये, बिकॉज इट इज वॉटर सोल्युबल. सो आर बॉडी इज कंटिन्युअसली हेल्पिंग इट टू रिमूव्ह फ्रॉम युअर बॉडी. ठीक आहे नेक्स्ट बघा काय सांगितलेलं. अ मेजर पार्ट इज एक्सक्रिटेड इन युरिन अँड अ स्मॉल पार्ट इज ब्रोकन डाऊन इन द टिश्यूज. ठीक आहे मेजर पार्ट जो आहे हा एक्सक्रिट कुठून होत असतो, तर युरिनमधून, आणि स्मॉल पार्ट जो आहे हा तुमच्या टिश्यूजमधून ब्रोकन डाऊन होऊन जात असतो. ठीक आहे इट इज द सेंट्रल कंपोनंट ऑफ कोफॅक्टर्स FAD अँड FMN अँड सच ॲज रिक्वायर्ड फॉर अ व्हरायटी ऑफ फ्लेवर प्रोटीन एन्झाईम रिॲक्शन्स इन्क्लुडिंग ॲक्टिवेशन ऑफ अदर विटामिन्स. बघा सेंट्रल कंपोनंट कोफॅक्टर्स कोणते आहेत, FAD आणि FMN. दिस माईट बी आस्क फॉर युअर MCQ. ओके सेंट्रल कंपोनंट ऑफ कोफॅक्टर्स प्रेझेंट इन राइबोफ्लेविन --- सो FAD अँड FMN. ओके अँड ॲज सच दीज आर रिक्वायर्ड फॉर व्हरायटी ऑफ फ्लॅवोप्रोटीन एन्झाईम रिॲक्शन्स. ठीक आहे फ्लॅवोप्रोटीनच्या खूप साऱ्या ज्या एन्झाईम रिॲक्शन्स असतात त्याच्यामध्ये हे कोफॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे अँड इट इन्क्ल्यूड्स इन ॲक्टिवेशन ऑफ अदर विटामिन्स ऑल्सो. ओके सो दिस इज द स्ट्रक्चर. ओके दिस इज स्ट्रक्चर ऑफ युअर विटामिन B2. इट्स राइबोफ्लेविन अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द सेम इज C17H20N4O6. ठीक आहे तीन रिंग्स आहेत विच आर फ्यूज्ड इन अ नेचर. ओके आणि त्यांनाच काय आहे, फर्स्ट रिंगला दोन मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहेत आणि मिडल रिंगला दोन नायट्रोजन ॲज अ हेटरो ॲटम प्रेझेंट आहे. ओके अँड लास्ट रिंगमध्ये काय आहे, दोन नायट्रोजन आयटम अलॉंग विथ दॅट ऑक्सिजन मॉलिक्युल्स आर देअर. ओके ओके नाव वी आर गोइंग टू सी डायटरी सोर्सेस फॉर द सेम. लिव्हर, ड्राय डेस्ट, एग पावडर, होल अँड स्कीम मिल्क पावडर्स आर द रिचेस्ट नॅचरल सोर्सेस ऑफ राइबोफ्लेविन. कशाकशामधून मिळणार आहे तुम्हाला, ॲनिमल लिव्हरमधून. ठीक आहे ड्रायड ईस्ट पावडर्स असतात त्यातून, एग पावडर जी असते त्यातून. ठीक आहे एक इज रिचेस्ट सोर्स फॉर ऑल नेसेसरी और वाइटल अमाइन्स. ठीक आहे किंवा विटामिन्स
जसं की त्याच्यामध्ये विटामिन एपासून ते डीपर्यंत सगळे आहेत, तसेच बीमधले पण काही कंपोनंट प्रेझेंट असतात. सो एक पावडर इज ऑल्सो अ रिचेस्ट सोर्स ऑफ इट. अगेन व्होल अँड स्कीम मिल्क पावडर, ठीक आहे. ओके, फ्रेश मिल्क, एग्स, मीट अँड फिश, होल सिरल्स अँड लेग्युम्स अँड ग्रीन लिफी वेजिटेबल्स आर गुड सोर्सेस. ओके, म्हणजे फ्रेश मिल्क तुम्ही कन्झ्युम करता त्यातून तुम्हाला विटॅमिन बी टू मिळणार आहे, एग्ज असतं, मीट आणि फिश असणार आहे. अगेन होल सिरियल्स अँड लेग्युम्स, लिफी वेजिटेबल्स ज्या ग्रीन असतात, ठीक आहे, दीज आर दी गुड सोर्सेस ऑफ विटॅमिन बी टू. सिरियल प्रोडक्ट्स, रूट्स अँड ट्यूबर्स ऑर द वेजिटेबल्स आर फेअर सोर्सेस. येस, अपार्ट फ्रॉम दॅट ऑल, म्हणजे मीट, एग्ज, अगेन मिल्क प्रोडक्ट्स, अपार्ट फ्रॉम दॅट बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत लाईक सिरियल ग्रेन्स, अगेन रूट्स, ट्यूबर्स, वेजिटेबल्स, त्यामध्ये पण हा थोड्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असतो. ओके, सो नाऊ वी आर गोइंग टू सी फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल फंक्शन ऑफ विटॅमिन बी टू, दॅट इज रायबोफ्लॅविन. सो रायबोफ्लॅविन डेफिशियन्सी अफेक्ट्स प्रायमरली द ऑक्टोडर्मल टिश्यू प्रोड्युसिंग लेशन्स ऑफ द स्किन, आय अँड नर्वस सिस्टीम. ओके, ऑक्टोडर्मल टिश्यूजना ते काय करतात, डॅमेज करत असतात, ठीक आहे. आणि ऑक्टोडर्मल टिश्यूजनं जर डॅमेज केलं त्यांनी तर काय होणार आहे, तुमच्या स्किनवरती, आईजवरती आणि नर्वस सिस्टीम ह्या सगळ्या सिस्टीम्सवरती काय होणार आहे, लेशन्स क्रिएट होतील. ओके, रायबोफ्लेविन इज कन्सर्न्ड इन द रेग्युलेटरी फंक्शन्स ऑफ सम हॉर्मोन्स इन्वॉल्व्ड इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. बघा, आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस मेटाबॉलिझम किंवा बाकी सगळ्या एन्झायमॅटिक रिॲक्शन्स चालू असतात. कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, मेटाबॉलिझम सगळ्या रिॲक्शन्स चालू आहेत, ठीक आहे. तर ह्यांचं रेग्युलेशन करण्याचं वर्क जे आहे हे रायबोफ्लेविन करतं, ठीक आहे. सो कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचं जे इम्पॉर्टंट फंक्शन आहे हे रेग्युलेट करण्याचं काम तुमचं रायबोफ्लेविन करतं, राईट. द रेटिना कंटेन्स फ्री रायबोफ्लेविन विच इज कन्वर्टेड बाय लाईट to a component involved in stimulation of the optic nerve. See, this is really very important function. तुमच्या आईजमध्ये रेटिना हा खूप वायटल पार्ट आहे, कंपोनंट आहे, राईट. आणि जे फ्री रायबोफ्लॅविन असतं तुमच्या बॉडीमध्ये, ठीक आहे, ते काय करतं तर हे रेटिनाला कन्वर्ट करतं आहे. इट इज कन्वर्टेड बाय लाईट. ओके, कोणा थ्रू करणार आहे हे काम, तर लाईट थ्रू अशा कंपाऊंडमध्ये करतो आहे की जे कंपाऊंड तुमच्या ऑप्टिक नर्वच्या स्टिम्युलेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. बघा किती इम्पॉर्टंट रोल आहे इथे, ठीक आहे. तुमच्या बॉडीमधलं जो रायबोफ्लॅविन आहे तर रेटिनामध्ये जो एक पार्ट असतो, ठीक आहे, तर लाईटच्या थ्रू हे कंपोनंट कशामध्ये हे करतो आहे, तो पास ऑन करतो आहे, तर ऑप्टिक नर्व स्टिम्युलेशनमध्ये पास ऑन करतो आहे, ठीक आहे. सो ऑप्टिक नर्व स्टिम्युलेशन झाल्यामुळे तुम्हाला बेटर विजिबिलिटी दिसणार आहे, आय साईट तुमची चांगली असणार आहे. ओके, नेक्स्ट, रायबोफ्लेविन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन मेनी एन्झाईम सिस्टम्स इन्वॉल्व इन मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स, ठीक आहे. रायबोफ्लेविनचा इम्पॉर्टंट रोल काय असतो तर एन्झाईम सिस्टीम्समध्ये मेटाबॉलिझम्स करणं, ठीक आहे. आता हे मेटाबॉलिझम कोणाकोणाचं करून आणतात, तर कार्बोहायड्रेट, फॅट असतं, प्रोटीन्स असतात, या सगळ्या मॉलिक्युल्सचं काय केलं जातं, मेटाबॉलिझम केलं जातं, ठीक आहे. नेक्स्ट, रायबोफ्लॅविन मोनोन्युक्लिओटाईड दॅट इज एफ एम एन अँड रायबोफ्लॅविन ॲडेनिन डाय न्युक्लिओटाईड दॅट इज एफ ए डी आर पार्ट ऑफ द एन्झाईम्स ऑर ॲक्ट ॲज अ को एन्झाईम, ठीक आहे. आता मी आधीही पण सांगितलं, एफ एम एन आणि एफ ए डी हे दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत, ठीक आहे. हे काय आहेत, को एन्झाईम्स आहेत विटॅमिन बी टूचे, ठीक आहे. आणि हे प्रोस्थेटिक ग्रुप्स आहेत, प्रोस्थेटिक ग्रुप्स ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन एन्झाईम्स. ओके, प्रोस्थेटिक दॅट मीन्स की नॉट ओरिजिनल, बट येस दिस इज इम्पॉर्टंट वन, ठीक आहे. प्रोस्थेटिक ग्रुप्स आहेत अदर दॅन ओरिजिनल मॉलिक्युल. फॉर एक्झाम्पल, सक्सिलिल डिहायड्रोजिनेज रिक्वायर्स एफ ए डी ॲज अ प्रोस्थेटिक ग्रुप, ठीक आहे. सक्सिनिक ॲसिडचं कन्वर्जन फ्युमॅरिक ॲसिडमध्ये होण्यासाठी एफ एम एनचं कन्वर्जन एफ ए डी एच टूमध्ये होणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एफ ए डी एच टू जे आहे तेच इथे काय म्हणून ॲक्ट करतं, एन्झाईम म्हणून ॲक्ट करत असतो. ओके, सो ह्याच्यामध्ये इथला पार्ट लक्षात घ्यायचा आहे की तुम्हाला एफ एम एन आणि एफ ए डी हे दोन जे पार्ट आहेत एन्झाईमचे ते काय म्हणून ॲक्ट करतात, को एन्झाईम म्हणून. ओके, नेक्स्ट, इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी. जर डेफिशियन्सी अराईज झाली तर काय होऊ शकतं, ठीक आहे. सो आता इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सीमध्ये काय होतं,
बघा खाली आता तीन तुम्हाला इमेजेस दिलेले आहेत, अँग्युलर स्टोमॅटिटिस, ग्लॉसिटिस आणि चायलोसिस. ओके, सो इफेक्ट्स ऑफ राइबोफ्लॅविन डेफिशियन्सी इन ह्युमन बीइंग्स मे बी ग्रुप्ड अंडर द फॉलोइंग हेड्स. ओके, सो सी, इफ युअर बॉडी विल गेट डेफिशियंट इन दॅट विटॅमिन डी टू, व्हॉट हॅपन टू युअर बॉडी? ऑब्विसली तुमचे आयसाईट कमी होईल, आणखीन तुमच्या स्किनवरती अफेक्ट होणार आहे. ठीक आहे, बायोलॉजिकली ज्या पण तुमच्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत त्या अफेक्ट होतील. ठीक आहे, आता ओरल आणि फेशियल लेशन्स हे खूप इम्पॉर्टंट एक रिझन सांगितलं जातं इथलं डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी टूच्या मागचं. ठीक आहे, डेव्हलपमेंट ऑफ अँग्युलर स्टोमॅटिटिस, ग्लॉसिटिस आणि चायलोसिस हे सगळे एक हे दिलेले आहेत कॉझेटिव्ह फॅक्टर, म्हणजे वॉट वी कॅन से ओवरऑल डिसीज फॅक्टर्स. ठीक आहे, सो अँग्युलर स्टोमॅटिटिस त्याच्यामध्ये बघा की जे तुमचे एजेस आहेत, ओके, फर्स्ट इमेजमध्ये दाखवलेलं आहे अँग्युलर स्टोमॅटिटिस, तर ह्याच्यामध्ये जे तुमचे एजेस असतात लिप्सच्या, ठीक आहे, साईड्स आहेत दोन साईड्स, त्या काय झालेल्या आहेत, ब्रेकडाऊन झालेल्या आहेत. ठीक आहे, ग्लॉसिटिसमध्ये काय होतं तर तुमची टंग जी आहे ती नम होते पूर्ण. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये व्हाईट स्पॉट्स ॲपियर होतात. चायलोसिसमध्ये काय होतं तर तुमचे स्किन लेवर स्केल्स प्रिपेअर होतात आणि तुमच्या लिप्समधले कवर्स जे आहेत हे निघायला लागतात. ठीक आहे, ऑक्युलर लेजन्स, ओके, द आईज कॅन बिकम इची, वॉटरी, ब्लड शॉट अँड सेन्सिटिव्ह टू लाईट. ओके, आता इमेजमध्ये खाली दाखवलेलं आहे की आईजवरती काय काय इफेक्ट होतो. ठीक आहे, आईज कॅन बिकम इची, आईजना काय होतं, इरिटेशन कॉज होतं आणि इचिनेस जाणवतो, त्यामुळे आपण खास सुटते तिथे. ठीक आहे, त्याचबरोबर जे तुमची स्क्लेरा व्हाईट पार्ट असतो, ठीक आहे, तिथे काय होणार आहे, ज्या ब्लड वेसल्स आहेत, कॅपिलरीज आहेत, त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे तिथे रेडनेस आलेला असतो. ठीक आहे, ब्लड शॉर्ट, ओके, अँड सेन्सिटिव्ह टू लाईट, यू आर नॉट एबल टू सी अगेन्स्ट दॅट लाईट, लाईटमध्ये तुम्ही पाहू शकणार नाही आहे. डेली रिक्वायरमेंट, ओके, आर डी आता आपल्याला चेक करायचं. फॉर मेन इट इज 1.3 to 2.2 मिलीग्रॅम्स पर डे, फॉर वेमेन इट इज 1 to 1.7 मिलीग्रॅम पर डे, इन प्रेग्नंट वुमन इट इज 0.2 मिलीग्रॅम पर डे. सी, इथे वाढवलेलं नाही आहे प्रेग्नंट वुमेनमध्ये, पण इथे कमी केलेलं आहे. ओके, नॉर्मल वुमेनमध्ये 1 to 1.7 मिलीग्रॅम पर डे लागणार आहे विटॅमिन बी टू, बट इन प्रेग्नन्सी इट इज रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल अमाऊंट, दॅट इज 0.2 मिलीग्रॅम पर डे. लॅक्टेशनमध्ये थोडं इन्क्रीज होतं आहे, 0.4 मिलीग्रॅम पर डे. इन्फंट्समध्ये 0.4 to 0.5 मिलीग्रॅम पर डे, चिल्ड्रन्समध्ये 0.5 to 1.2 मिलीग्रॅम पर डे, अँड ॲडल्ट्समध्ये बघा काय आहे, 1.2 to 1.7 मिलीग्रॅम पर डे. येस, सो दिस इज ऑल अबाउट युअर विटॅमिन बी टू, दॅट इज राइबोफ्लॅविन. ठीक आहे, सो आता रायबोफ्लॅविनमध्ये आत्तापर्यंत आपण खूप सारे इम्पॉर्टंट फॅक्टर्स पाहिलेले आहेत, बरोबर आहे, तर ह्या रायबोफ्लॅविनमध्ये काही इम्पॉर्टंट रिॲक्शन्स पण दिलेले आहेत. ठीक आहे, सो जे प्रोस्थेटिक ग्रुप्स असतात ते कशासाठी रिक्वायर्ड असतात? सो दीज प्रोस्थेटिक ग्रुप्स आर रिक्वायर्ड फॉर अमिनो ॲसिड ऑक्सिडेज, विच इज नीडेड फॉर डीअमायनेशन ऑफ अमिनो ॲसिड्स. डीअमायनेशन म्हणजे काय, अमायनो ॲसिडमधला अमिनो ग्रुपच काय करायचं, काढून घ्यायचं त्यातनं. ठीक आहे, अमिनो ॲसिड्स आर ऑक्सिडाइज्ड टू अल्फा किटो ॲसिड अँड गिव्ज अमोनिया. ठीक आहे, अमिनो ॲसिडमधला अमायनो ग्रुपच रिमूव्ह केला तर मग आपल्याला अमायनो ॲसिडमधून ईल्ड काय होतं, तर अल्फा किटो ॲसिड. ठीक आहे, सो राइबोफ्लॅविन इज कन्वर्टेड टू इट्स ॲक्टिव फॉर्म, दॅट इज FMN बाय एन एन्झाइम फ्लॅवोकायनेज. ठीक आहे, अँड ड्युरिंग द रेडॉक्स रिॲक्शन द नायट्रोजन नंबर 1 and 9 आर इन्वॉल्व. डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन B1 कॉजेस टंग इन्फ्लामेशन, दॅट इज ग्लॉसिटिस, जे आपण मागच्या फिगरमध्ये पाहिलेली आहे. ओके,